नमस्कार. मिड्डे गोवात अपेक्षा पेडणेकरांचं योगकार खबरो विस्तारान. स्वयंसेवी, आपदा मित्र, आपदा सखी फुडें सरकारी नोकरेंत आरक्षणाचो विचार जावं येता म्हूण मुख्यमंत्री उलयला. पुलिसिंगात आशिल्ल्या होमगार्डा सारखी हिवूय येवजण चालीक लागतली. अरिश्ट वेवस्थापना सकयल स्वयंसेवी, आपदा सखी आनी आपदा मित्रांचो पणजे ताणें भोवमान केलो. ड्रावनिंग सोद बचाव मोहीम खंय आतां फायर सर्विसींत येतली. दीस इज द फर्स्ट बॅच. पहिलेच फावटी केंद्र सरकारात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट टिमीन डिसिजन घेऊन की व्हॉलंटरली आपदा मित्र आणि आपदा सखी अपॉइंट करपाचे ठरवले. दीस इज सर्विसीस लाईक द होमगार्ड सर्विसीस इन पुलीस. ॲक्च्युली जे होमगार्ड ज्या पद्धतीत पुलीस व्हॉलंटरली काम करता, पहिली इनिशियली सुरुवात तशीच झाली, आफ्टरवर्ड होमगार्ड कंटिन्युअसली पुलिसे त्याच पद्धतीत कंटिन्युअसली उरत गेले. त्यांना रिझर्वेशन मागे पोस्ट रिझर्व जाऊन पुलिसेन पोस्ट मेळपाक लागले. इन फ्युचर फॉर द आपदा सखी आपदा मित्र हे बी केन्ना तरी अशाच पद्धतीने व्हॉलंटरी सर्विसीस दिल गॉट द रिझर्वेशन्स आणि त्याच्या उपरांत सगळे जायत वयतले. हा तितून वचना, बट तुमकां दिल्ल्या ट्रेनिंगेचो चडांत चड फायदो तुम्ही घेतला. आणि आम्ही पळयता की ड्यू टू क्लायमेट चेंज केन्नाय म्हणजे खंयचंय डिझास्टर केन्नाय जावपाक शकता. पहिली आम्ही म्हणताले की पावसाच्या 4 महिन्यांनीच पाऊस पडतो, ओके, किंवा केन्ना तरी म्हणजे व्हडले वादळ जातले हे त्यांनाच जातले, पण आता थंय उरूंक ना. ड्यू टू क्लायमेट चेंज केन्नाय पाऊस पडपाक लागला, केन्नाय उदक येवपाक लागला, केन्नाय वादळ जावपाक लागला, अशा पद्धतीची खंयचो डिझास्टर केन्ना जायत हे सांगू नजो. इन डिझास्टर आणि ऑल्सो देर आर द सेपरेट सर्टिफिकेट कोर्स जे इग्नोच्या अंडर चलतात. इग्नोच्या अंडर जे सर्टिफिकेट कोर्सीस जातले, सर्टिफिकेट कोर्स तुम्ही तुमचे एड्युकेशन अपग्रेड करचे. तुम्ही तुमचे म्हणजे फॉर एक्झाम्पल आमकां ड्रावनिंग आम्ही ऑलरेडी फायर डिपार्टमेंटात घेऊन असं आमकां आताय बी ट्रण कोणी बुडलो जाल्यार त्याला बुड काढपा खातीर आमकां बुडली ऑलरेडी नेव्ही कडल्यान घेवचे पडटात. पण इन फ्युचर अशा पद्धतीत आम्ही गोय सरकारने त्यांना अपॉइंट करपाचे असा. त्यातील देर इज अ स्कोप. इवन जो आमच्याकडे नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट्स असा जे आमच्या मिरामारात असं ऑलरेडी बारीक बारीक कोर्सीस असा. आपण एकदा जॉईन झालं म्हणून जायना, आपले सर्टिफिकेट कोर्स किंवा आपले नॉलेज आपण ज्या फिल्डात असा अपग्रेड करीत राहूचे. तुम्ही सगळेजण त्याच पद्धतीत अपग्रेड करतले. सर्वायकल कॅन्सर जावंक जायना म्हणून 19 वर्सां सकयल्या चलयांक वाशीन आयला. हे वाशीन फुकट दिवपाचो विचार मुख्यमंत्री उलयला. बीजेपीचे मेडिकल सेलांत युवराज सिंग फाउंडेशनाच्या आधारान साखळे कुडण्या ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प दवरिल्लो. 60-70% ब्रेस्ट कॅन्सर दुयेंती 30-60 वयोगटात असतात. बायलांनी दुयेंस आंगार काढचे न्ही, दोतोर साळकार उलयलो. 19 वर्सांच्या पहिली भुरग्यांक वॅक्सिन आयला आणि सर्विक्स कॅन्सर जाऊक जायना म्हणून भुरग्यांक वॅक्सिन आयला. आणि ते वॅक्सिन आता प्रायव्हेट बेसिसाचेर दिता आम्ही, गव्हर्नमेंटान अजून सुरू करू ना. म्हणजे 19 वर्सांच्या पहिली जर चलयेक ते वॅक्सिन दिले जाल्यार ताका ताच्या आयुश्यान सर्वायकल कॅन्सर जावचो ना. चलये भुरग्यांक ते वॅक्सिन सरकारा कडल्यान पब्लिकांचो दिवपाचो विचार आसा. आजून आमी तीन नाव डिसिजन घेवंक ना, पण इन फ्युचर ते वॅक्सिन गोंयांत फुकट दिवपाचो अजून डिसिजन घेवंक ना. बट इन फ्युचर केन्ना तरी आमी ते वॅक्सिन फुकट दितले. दर वर्सा पळयता आनी सगळ्यांची एव्हरेज आसता एज इज अराउंड 30-50 मध्ये. ऑलमोस्ट 60-70% इन द एज ग्रुप ऑफ 30-60, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर लाईफ. आणि हाणे सांगिल्ल्या भशेन की आमकां आंगार काडपाची उमेद आसता सगळ्या बायलांक. सगळे आवयो ज्यो आसता तांकां ती गरजेची चिंता चड आसता. शेगांवची जात्रा, मागीर तशी कोणाचें लग्न, कोणाचे साखरपुडे, आजी मोज, दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन तांची स्वताची हेल्थ. सो आमी हांगा एक मॅसेज सांगूंक जाता की तुमी टायमार आयली 3 गोश्टी जावं शकता. एक म्हणजे तुमचे लाईफ सामके नॉर्मल जावं शकता. स्टेज 1-2 मोर दॅन 85% बरे सर्वायवल नॉर्मल लाईफ सारखे. दुसरे तुमचे ऑर्गन वाचवू शकता, म्हणजे ब्रेस्ट ची पहिली काढपाची गरज आहे ती काढपाची गरज ना. आणि यू मस्ट थँक द गव्हर्नमेंट. तिसरे इज दॅट गव्हर्नमेंट गिव्ज यू ऑलमोस्ट 80% तुमचा टोटल ट्रीटमेंट फ्री करता. आणि ताका लागून उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा ह्या सगळ्या मतदारसंघा भितर हे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प जो असा तो आम्ही करप असं ठरलेलं असा. महिनो मायज आझाद मैदानार धरण्यार बसल्या उपरांत सरकारान IPHB चे 28 कोंत्रादी कामगारांक परत कामार घेतले. तांचो कोंत्राद वर्सान वाडयला. पेशंट केअर अटेंडंट म्हण तांकां कामार घेतल्यात. 9 वर्सां काम करून कोविडात वापरून घेवन
कामावेल्यान काढले म्हण ते धरण्याक बशिल्ले. कॉन्त्रेदी जॉब रेग्युलरायज करपाची मागणी. आज आमी हांगासर 40 दीस आमच्या मागणी खातीर आमी हांगासर जे स्ट्रायकाक बसलेले तो दीस आज आमचो सगळ्या तुमच्या मिडियाच्या प्रेसा तर्फे तुम्ही जो हायलायट करून सगळ्या पब्लिके हे केल्लो आसा त्याचे आज हे फळ आमकां आज जे गोवर्मेंटान आज आमकां ही ऑर्डर दिल्ली आसा आमचो कॉन्ट्रॅक्ट रिन्यू जाल्लो आसा. त्याप्रमाणे आमचे जे CM आसात CM आमकां हें दिल्लें उतर दिल्लें आमकां तुमचें काम जातलें म्हणून. आतां हेच्या फुडें तेंचे आमी एक अशी मागणी करता की न्ही एक वर्स हें फुडलें जावच्या पयलीं आमकां तें रेगुलर करतलें अशी आमी आशा बाळगून. आमचो हेल्थ मिनिस्टर आमचो भायर आसलो भायरसून तो असो आमच्या खातीर येयलो गोंयान आनी आमची एक ऑर्डर भितर सायन मारली आनी आमचें हें काम जालें त्या खातीर हांव तेंकां थँक्यू म्हणटा. तेन्ना हे फुडें सुद्दां ते आमचेरूच उपकार करतले आनी ते आमकां अशेंच कॉन्टेक्टार दवरूचे ना हेची आशा बाळगता. तर तांदोडे सराक मेळाले तेणी आमकां सांगलेले तुमचें काम आमी करतले तेंच्यांनी ते केल्लेले. आमकां पुलीस डिपार्टमेंटान सुद्दां आमकां केन्ना असो प्रॉब्लम करूंक ना. म्युनिसिपालिटीन सुद्दां आमकां कांयच प्रॉब्लम करूंक तेंचे हांव देव बऱ्यो करूंक म्हणटा. शैलेश सर आमचो एडवोकेट हेणी आमकां खुबसो मदत केली. एक म्हयनो आमी हांगासर 40 दीस रोवले खूब म्हणजे खुबच मदत केली. गोंय सरकार न्यू इयराक 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर मजगतीं स्वताचो म्युजीक फेस्टिवल दवरपाचो प्लान करता. पर्यटन मंत्री रोहन म्हणटा सरकाराक स्वताचो म्युजीक फेस्टिवल करपाक येस आयलें जाल्यार सनबनाक गोंयांत सुवात मेळची ना. पर्यटन खात्या कडेन EDMA खातीर अजून मेरेन तरी खंय कोणेच संपर्क केल्लो ना. सनबनाचे जायराती विशीं मंत्र्याची जाप. सनबनान केलं जाल्यार म्हाका खबर ना कोणें परमिशन दिलां जाल्यार टुरिजम डिपार्टमेंटा कडेन कोण येवना आनी परमिशन मागूंकूय ना. एज गोवा गव्हर्मेंट वी आर दीस इयर ट्राय टू क्रिएट अवर ओन फेस्टिवल. आमचे ओन फेस्टिवल जातले काय ना हाजेर विचार सद्या चालू आसा. इफ वी आर एबल टू क्रिएट अ फेस्टिवल इन डिसेंबर एट द सेम टायम वीच वील बी हॅविंग अ डिफरंट फ्लेवर ऑन द सेम लायन्स देन वाय नॉट. हाजेर सद्या चालू आसा. पूण सनबनान समज सोशल मिडियार घाल्यार आय थिंक यू शूड अंडरस्टँड डॅट ही नीड्स परमिशन्स फ्रॉम गोवा गव्हर्मेंट. एवरी टायम तो येतलो ग्रांटेड घेतलो अशें जायना. वी वेलकम सच टायप ऑफ थिंग बट नॉट एट अ थिंग ऑफ टेकिंग गव्हर्मेंट फॉर ग्रांटेड. सो वन इज वॉट वी आर विज्युअलायझिंग ऑफ गेटिंग अवर ओन फेस्टिवल दिस टायम ड्युरींग दॅट पर्टिक्युलर टायम. ती करपाक आमचे ऑलरेडी विचार चालू आसा. ते विचार फुडें आसा जाल्यार म्हाका दिसता सनबन मे नॉट फायनल प्लेस. वी आर वर्किंग आउट. EDM इज रिक्वायर्ड टू अट्रॅक्ट सर्टन कॉल्स बट वी वॉन्ट टू डू अ वीक लॉंग फेस्टिवल ऑर समथींग विच वील बी देर 25-26 समज जाले 26-27-28-29-30-31 5 दीस मेळटा. आमी 26-27-28 कित्याक रावपाचे कित्याक फूल 31 तारीख पर्यंत करचे न्हय. सो थोडे आमचे विचार चालू आसा. वी नीड टू सी हाव वी कॅन डू इट एंड इफ गोवा कॅन क्रिएट इट्स ओन आयडेंटिटी IP फॉर गोवा देन वाय नॉट. अ फेस्टिवल ऑफ गोवा शूड बी टुमोरो लँड खंय तरी आसा जाल्यार आयडेंटिफायड डेट स्पेस. Goa should start identifying in this manner whether we are ready, we are not ready, or we should be seeing is what we are contemplating. When Kartale festival, we can do it in a much better way. Only thing we need to have our things right. So Sanbanan Samaj Kelaya festival, aaj parintre tourism department kade pon permission magpak yona. Every year to te karta dal ya fate ami khupan gyochana. If he has to understand and he has to understand government and governance, he has to first take permission from the government and then think about putting his festival right. जेन्ना हांगा येवकूच ना आय कॅन कम इंट्रोड्यूस इज ओन वे ऑफ पुटींग थिंग्स बट आय कॅन ओनली से की तुवें जो टॉपीक विचारला तातूंत वी हॅव अ आयडिया दिस इयर. घेऊ एक बारीकसो ब्रेक परत मेळया. गोंय ट्युरिस्ट डेस्टिनेशन म्हण प्रोमोट करूंक जाय. गोंयातूच खुबशे स्पॉट आसा. दोनापोला जेटीचें काम जाग्यार घालूंक जाय. लोकल आमदारा कडेन उलोवन मुख्यमंत्र्या बरोबर चर्चा करून दोनापावला जेटीचें काम बेगीन जाग्यार घालूंक जाय. स्टॅच्यू रिस्टोर करपाक जाय. हो स्टॅच्यू प्रायजलेस. तो हांगासर आसप आनी ताची परवड जावप बरोबर न्ही अशें रोहन उलयलो. व्हिवींग गॅलरीज नवे कन्सेप्ट कितें करूंक मेळटा. हाव कॅन बी प्रोमोट दीस डेस्टिनेशन. हाव कॅन प्रोमोट दीस प्लेस हे विचार करपा खातीर पयले टू कम एन्ड हॅव अ लूक एट द सेटअप इज वॉट वी हॅव कम. म्हाका दिसता लास्ट याद जाता की फंक्शन हांगा जाल्लें तें लास्ट इफीचें म्हाका दिसता बाब मनोहर पर्रीकरान तेन्ना एक डिनर होस्ट केलें. आय थिंक दीस आर प्लेसीस वेर वी नीड टू रियली प्रोमोट. वेन वी गो इन द डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड वी सी डिफरंट थिंग्स. वेन वी हॅव सच अ ब्युटी इन गोवा इट्स सेल्फ वी आर नॉट एबल टू अंडरस्टँड. म्हणजे घरांतली भुरगीं ताळ बराबर म्हणटा की. सो आय थिंक इट्स टायम दॅट वी गेट फोकस्ड ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव क्रिएटेड टू प्रोमोट इट टू द रायट पीपल. सो एज वी एंगेज विथ द PR एन्ड द अदर टीम्स टुगेदर to promote this particular location in the right direction and promote Goa as a destination,
प्लेसीस लायक दोना पावल फायल इज स्पेशल प्लेस फॉर डॉमेस्टीक एंड इंटरनॅशनल टुरिस्ट की केन्ना स्टार्ट जातले केन्ना आम्ही करू शकता हे रोखडेच तुम्हाला आम्ही वी विल कम बॅक विथ द डेट्स आय वी नीड टू हॅव अ ONM एंड एव्हरीबडी इन प्लेस गेट द पार्किंग इन प्लेस देर आर सम इश्यूज ऑफ पार्किंग देर आर सम सबज्युडिस मॅटर्स सो वी नीड टू रिव्ह्यू द होल थिंग सो केली जीटी आणि कॉम्प्लिमेंट इन द पार्किंग सो रेजिडेंट्सांकूय त्रास जायना वयल्यानूय प्रॉब्लेम जायना आणि आमकां हांगा सकयलो कितें करपाक मेळटा तशी वेवस्था तयार करतले लोकल MLA कडे घेऊन उलोवन जातकर आम्ही आमच्या कडे उलोवन मुख्यमंत्र्या कडे डेट घेऊन वी विल ट्राय अँड ओपन द लिस्ट स्टॅच्यू आता इमिजिएटली पहिला रिस्टोर करपाक लागला एज इज व्हेरी बेसिस पण तो स्टॅच्यू इज गॉट इमेन्स व्हॅल्यू तो स्टॅच्यू हांगा असप आणि करोड जावप आमच्या फुडें ही ऑल्सो इज नॉट अ राईट थिंग वी नीड टू फायंड अ आन्सर टू दीस सो आय थिंक वी नीड टू टेक पीपल इन टुगेदर डिस्कस एंड देन डिसाईड इट इज नॉट मी एज अ टुरिझम मिनिस्टर जस्ट टेकिंग डिसिजन्स लोकल MLA नीड्स टू बी स्पोकन टू टुरिझम डिपार्टमेंटाच्या तकलेन किती असं ते समजून घेऊ जाय बट दीस टायप ऑफ थिंग्स मॉन्युमेंटली नीड टू बी आर्काईव्ड अँड कॅप्ट कित्याक ते त्यांचं व्हॅल्यू जो असा इज देअर प्रायसलेस. मोगो बरोबर असता त्यांना लोकसभा सीट आम्ही हमखास जिंकला हे फाउट दोनूय सीट BJP खासदार मंत्री श्रीपाद नाईक स्टुडंटाकडे उलयलो भलायकी बरी असा तुमचे सेवेक हांव आसतलोच म्हण वेचणूक लढपाचे भाऊचे शिनाल भाऊन नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटाचे कामाचो रिव्ह्यू घेतलो 75-80% काम झाला 57 कोटींचा प्रकल्प खर्च वाढून 75 कोटींक तेकता थोडे बरे असे ते जाऊन आपण जाऊन विड्रॉ जातले ड्रॉप ऑफ करतले असे आता ते आता लोकसभा इलेक्शन तुम्ही कॅन्डिडेट म्हणून असतात हांवें ऑलरेडी सांगलेली हांवें ऑलरेडी पहिले हें केलें की म्हजी बरी अश्यो हांव बरो ना म्हणून कोणाच्या मनात म्हणजे अशे तरी एक ऑफर चलताल्यो त्या ऑफर भितर ब्रेक लागतो म्हणून ताचें हांवें स्टेटमेंट केलो की हांव देवाचे कृपेन गोंयकाराचे सगळ्यांचे आशिर्वाद हांव परत पयले सारको जाल्लो आसा त्यामुळे कोणें हें मनाक हें हाडपाची गरज ना आणि परत तुमच्या सेवेक उपस्थित असले लोकांनी ऑलरेडी हांवें डिक्लेअर केलं साऊथ गोवा सिटाचे सर कितें साऊथ गोवा जिंकू शकता हय डेफिनेटली हांवें 2 पटी जिंकल्यात न्ही 99 जिंकल्या परत आम्ही 14 जिंकल्या आणि असे काही कठीण ना पण हे पटी हांवें निश्चितपणे दोन्ही सीट लढयतले दोन्ही सीट निवडून या पटी MGP वांगडा असा म्हणल्यार कितें हय डेफिनेटली आमकां आणि इल्लीशी ताकद मेळिल्ली आसा जेन्ना 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 MGP बाकी तेणी आमकां सपोर्ट दिला तेन्ना आमी तो सीट हमकांच दिला येणाऱ्या डिसेंबर पर्यंत हे आमी 19 डिसेंबराक जे उरले सगळे आहात ताजे पहिले काम कम्प्लीट करून ताजे आमी उद्घाटन करतले अशे तरेचे आज हातून ठरले काय ज्यो रिवायज इस्टिमेट हा कारण इतल्या वर्सांचे कॉस्ट सगळी तुझे त्यांना खाय तरी 10 रुपयाची गोष्ट आशिल्ली आज 15 रुपये झाल्या हो मदीं विषय आयला परंतु तो सगळो आमी रिवायज इस्टिमेट धाडून जे कितें जास्त पैसे जे कितें वाडिल्ले आहात ते दिवपाचें काम टुरिजम मिनिस्ट्री दिल्लीक करतली जवळ जवळ 57 कोटीचो इस्टिमेट आशिल्लो आनी जवळ जवळ ते आतां पयशे सगळे इल्लेशे 5-6 कोटी रुपये उरल्या आनीक बाकीचे आहात ते सगळे हे जाल्ले आसात काही तांकांय थोडे पयशे दिवपाचे जे आसात ताजी वेवस्था जाल्ले नंतर हे काम आतां काम लगेच तेटान सुरू जातले. चार्ल्स कुरैया फाउंडेशन कला अकादमी विषयी आरोप करता तातून तथ्य ना काम अजून चलना कला संस्कृती मंत्री गोविंद मीडिया कडेन उलयलो ताणे पत्रकारांक व्हरून अकादमीचे रेनोव्हेशनाचे काम दाखयले मिरर्स पेंटिंग्स खंय रिकॉर्डेड माध्यमातल्यान रिस्टोर केल्यात फाउंडेशन म्हणटा मिडियाक दाखयले बरे आसा स्ट्रक्चराचे तंत्रीक गजालींचेर आर्किटेक्चर लेवल चर्चा जाय ज्या जाग्याचेर आज आमी हांगसर उभे आसात ती फेक आमी फॉयर एरिया म्हणटात या फॉयर एरियेचे पयलो जर कितें जर टायल्स वर्क जर कितें जर आशिल्ले जाल्यार तो कोटा आशिल्लो मध्यंतरी तो ताका चिप्स घालून ताका नवो साद चडयल्लो आसा आतां म्हज्या मुखार एक प्रश्नचिन्न आयिल्लो आसा की तेदे वेळाचेर चार्ल्स कुरियान हो जो फॉयर एरियेची जशी दवरलेली आशिल्ली एका जे आज रेकमेंडेशन चार्ल्स कुरियान फाउंडेशनान आमचेर आरोप केल्लो आसा जी चार्ल्स कुरियाची जी चिप्स जी सिस्टम जी आशिल्ली ती खंय तरी आमी काडून उडोवन दुसरें आमी कितें करतात ते अशांतली कांय गोश्ट ना तुमी प्रत्यक्षांत पळोवपाक शकता अजून हांगसर काम कांय जालें ना आमचे म्युरल्स किंवा आमचे पेंटिंग्स जे आसात ते आमी रिकॉर्डेड माध्यमांतल्यान आमी रिस्टोर केल्ले आसात. कला अकादमीच्या खंयच्याच कलाकारान आज मेरेन आक्षेप घेवंक ना घेतलाच जाल्यार खंय खंयच्या तरी बॅनरा खाला
म्हणून जशा जशा काही गोष्टी कला अकादमीचे आज येदे वडले राजकारण झाले, हा त्याका राजकारणच म्हणतलो, कारण आजपर्यंत या कला अकादमीचे खंयच्या आर्टिस्टान अजून आक्षेप घेतला ना, केलो तर खंयच्या तरी का प्लॅटफॉर्म बॅनरबाजीच्या सकल घेतली ना. म्हणजेच कला अकादमीन राजकारण कोण हाडटात आणि त्याका प्रोत्साहन कोण दितात हे तुम्ही आत्मचिंतन करपाची गरज असा अशें म्हाका तुमकां सगळ्यांक सांगनशें दिसता. मिडियाक दाखयले बरे आसा, आर्किटेक्चर लेवलार चर्चा जावंक जाय, तंत्रीक गजाली पळोवंक जाय, आमी अजून डॉक्युमेंट पळोवंक ना म्हूण चार्ल्स कुरिया फाउंडेशन सांगता. हा, ही हॅज शोन द मिडिया, बट वॉट ही हॅज शोन इज ऍक्च्युली ओनली द स्ट्रक्चरल वर्क विच इज कम्प्लीट, दॅट सेम स्ट्रक्चरल वर्क विच वी हॅड ऑल्सो टोल्ड यू दॅट वी हॅव बीन फॉलोईंग अप ऑन. इट्स अ गुड फर्स्ट स्टेप, बट नाव द डिस्कशन इज टू कम टू द आर्किटेक्चर अँड दॅट डिस्कशन इज टू बी हॅड फ्रॉम प्रोफेशनल बॉडी टू अदर प्रोफेशनल बॉडी. आम्ही सगळ्या स्टेक होल्डर्स घेऊन लेट देम मेक अ प्रेझेंटेशन टू एक्सप्लेन वॉट इज द आर्किटेक्चर थिंग. इट इज स्टील अन एक्सप्लेनेशन फ्रॉम अ नॉन टेक्निकल पर्सन अंटिल अँड अनलेस वी सी the exact documentation that the Tecton have said they've taken. We have not yet seen that. They said that they have got collected the information to replicate the murals like this. Now ami azun pankus na that documentation. Prudenta katil Swapnil Tari. Apacha don amdaravarvi awaz vidhan sabhet pavla 2027at goyat sarkar khay apaches goychi prabhari atishiche hazret apan adlyo barkhast karun नव्यो संघटनात्मक समित्यो आणि फुडारी नेमले. तळशे आदले उमेदवार अमित पालेकर अध्यक्ष, पंचायत ZP आणि लोकसभा वेचणुकीची तयारी, कॅम्पेनीचे फुडारपण महादेव नायक आणि अलिना कडेन. आने वाले चुनाव में जो 2027 में होगा, गोवा में आम आदमी पार्टी की सरकार बनेगी और उसी के लिए आज से ही आने वाले 5 सालों के लिए आम आदमी पार्टी अपनी तैयारी शुरू कर रही है. आम आदमी पार्टी ना सिर्फ एक चुनाव लड़ने वाली पार्टी है, आम आदमी पार्टी गोवा के लोगों की आवाज़ है. हमारे पार्टी के अमित पालेकर जी आम आदमी पार्टी के नए प्रदेश अध्यक्ष होंगे. हमारे 2 वर्किंग प्रेसिडेंट्स होंगे, वेंजी विगस जी और क्रूज डिसिल्वा. हमारी डायनामिक और फायर ब्रांड महिला विंग की अध्यक्ष रहेंगी प्रतिमा कुटिनो जी. हम एक कैंपेन कमेटी का गठन कर रहे हैं जो आने वाले चुनाव हैं पंचायत के, लोकसभा के, ZP के, जो सारा उस कैंपेन को संभालेंगी उसकी अध्यक्षता हमारे सीनियर लीडर महादेव नायक जी करेंगे और उसकी वाइस प्रेसिडेंट अलीना सरदाना जी होंगी. आज अशी आसा की आज आमचे 2 MLA निवडून आयल्यात. दे आर 2 डायनॅमिक MLAs इवन दो दे आर इन ऑपोजिशन, बट त्यांचे जे काम असा, द वे दे आर वर्किंग, इट्स व्हेरी कमेंडेबल. आणि आज लोकांचो आवाज असेंब्लीन पावला आम आदमीच्या रूपान, आणि तो आवाज तुमका दिसून येतले असेंब्ली सेशन वेन इट विल बिगिन इन जुलाय. गोयात चोरांचो सीजन. मडगावां नावेले बंगलो फोडलो, वॉशरूमाच्या जनेलाचे ग्रील कापून चोर घुसले, कॅश, भांगर, कॅमेरा, चांदी घेऊन पसार. कपडे उखल्ले म्हण कळटा, सगळे मिळून 20-1 लाखांचो माल उखल्ला असुये. प्रकरण पुलिसांकडेन पावला, ते वटेन मडगांव पालिका चोरयो वाडल्या म्हण मडगांवां फातोड्ड्या CCTV घालपाचे चित्ता आशिल्ले चलनात. रुमा पळयता, रूम पयलो पडलो आनी TV पयलो, आय लव यू बरयलो. आय लव यू आमी आपूस जाले, आय लव यू कोणें बरयलो अशें मागीर आमी धांवन सगळे रूम चॅक केले. रूम चॅक करतकच सगळे मॅस पडलेले, आमचे कांयच ना, सगळे गोल्ड हे सगळे पयशे, अराउंड 9-13 बँगल्स, चेन, 2 नेकलस, 4 बँगल्स आणि सिल्वर कॉईन, बिस्किट, सिल्वर बिस्किट, कॅश ऑफ 1,50,000 असे ब्रासलेट, लॉकेट, मंगलसूत्र. चोरी करपाक विंडो, टॉयलेटी डोर विंडो कट केला, ग्रिल्स आणि येयला भीत. कार ते भावा लगीन झाला, तिची बायल गोल्ड घालून तेही ना झालं, आणि माझ्या आईचे गोल्ड आले, आम्ही बहिणीचेही गोल्ड ना झालं सगळे. 20 लॅक्स मेळतले, 1 लाईट ना रस्त्यात, आणि फाटल्या मधून लाईट ना, फक्त हे काउन्सिलर इलेक्शनां येतात. जसे आम्ही आता आम्ही कालबोंडा रावताले, पहिली आमचे काउन्सिलर दिपाली आसलेले, ते रोकडे आमकां कितें जालें, रोकडे 2 मिनटां गेले, हे काउन्सिलर फक्त नांवाचे. ते वटेन मडगांव आणि फातोड्ड्यात चोरयो वाडल्यो म्हणून हुस्को.
पालिका सीसीटीव्ही बसोवपाच्यो गजाली करता, आशिल्लेच कॅमेरा मेंटेनन्स नाशिल्ल्यान सारखे चलनात. देर आर एट 11 लोकेशन्स 23 सीसीटीव्हीज विच वर इन्स्टॉल्ड इन 2020 अँड दे आर नॉन फंक्शनिंग. सो द ट्रॅफिक पी आय अँड सी पी माय सेल्फ अँड द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द वेंडर हॅज अटेंडेड द मीटिंग. सो बेसिकली फर्स्ट अँड फॉरमोस्ट वी हॅड रिक्वेस्टेड हिम की टू सी वाय द सीसीटीव्हीज आर नॉट फंक्शनिंग. सो वी हॅव गिवन देम अ डेडलाईन ऑफ 8 डेज. देर इज अ प्रपोजल फ्रॉम गोवा इन्फोटेक फॉर पुटिंग सीसीटीव्ही अक्रॉस द फातोडा अँड मडगाव एरिया. स्टुडंटा खातीर भीमा पाटील. सांग्यार पणसाय मळार आशिल्ल्या आंतीक कोरीव फातरांच्या दायजाक लागसार आशिल्ल्या चिरेखणींचो धोको. पुराभिलेख मंत्र्याच्या मतदारसंघात प्रकार थळावे हुस्को उक्तायतात. ही सुवात युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सायटींनी येता. चिरांच्यो खणी अश्योच चालू उरल्यार दायज काबार जातले. सरकारान कारवाय करची म्हूण थंयचे हेरिटेज एक्टिविस्ट मागतात. आज आमकां कळून आयिल्लें आसा की आमचे पंचाळी मळ जे पेट्रोग्लिम्स आसात थंयच्यान थंयच्या लोकल्सांनी आमकां कळून आयिल्लें आसा दाखयल्लें आसा की थंय खंय कोण तरी लिगल काय इलिगल ते कळना पूण ते कोण म्हाका दिसता ते वायोलेशन करता सद्याक थंय लागीं. आनी म्हाका दिसता एज पर द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सायट यू कॅनॉट डू एनीथींग एनी कन्स्ट्रक्शन ऑर एनी अदर एक्टिविटी विच इज इफेक्टींग द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सायट. थंयच पेट्रोग्लिम्स आसात आनी ते पेट्रोग्लिम्स आर बीन सीन अक्रॉस बाय ऑल द पीपल ऑफ द वर्ल्ड. खंयच्या सगळ्या संवसारांतल्यान थंय पळोवपाक येता. गोंयचें एक दायज तें, गोंयचें एक इतिहास तो, गोंयचें एक हेरिटेज तें. सो म्हाका दिसता जे कोण कोण थंय कामां करतात तेणी जाता तितले बेगीन बंद करचें बिकॉज इट इज नॉट लिगल इन नेचर वीच वी फील एन्ड इवन द लोकल्स आर नॉट हॅपी विथ सच कायंड ऑफ एन एक्टिविटी. अँड वी हॅव टू अंडरस्टँड डॅट गोंय जें आसा तें फक्त हेरिटेजाक लागून आसा, गोंयच्या इतिहासाक लागून आसा. आणि जर हो इतिहास आणि हेरिटेज जर सोपलो गोंयचं कसलोच व्हॅल्यू उरपा ना. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट द कन्सर्न ऑथॉरिटीज हॅव टू ऍक्ट ऑन दिस. ही आशिल्ली मिड डे अपडेट. परत रोखडेच मेळ्या. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टीव्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.